चवीलीतल्या दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची आता झुंबड उडाली आहे. स्टेशन परिसरात अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून संध्याकाळच्या सुमाराला पाऊस पडल्यानं नागरिकांना खरेदी करता आली नाही. मात्र पावसानं विश्रांती घेताच खरेदीसाठी तोबा गर्दी पाहायला मिळाली. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये सोलर हायमास दिवे लावले जाणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी 25 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे शहरातले रस्ते चौक उद्यानासह गाव गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात लखलखाट होणार. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जोरदार हिमवर्षाव झाला. मुघल रस्त्यावर बर्फाचा खच तयार झाला. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. प्रशासनाकडून रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार हिमवर्षाव सुरू आहे. रामबान जिल्ह्यामध्ये रात्री बर्फवृष्टी झाली. इथल्या रस्त्यांवर घरांवर झाडांवर बर्फाचा खच तयार झाला. संपूर्ण परिसर बर्फामुळे पांढरा शुभ्र झाला. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली. साधना फिरकियान गाली आणि झेड गालीमध्ये बर्फाचा खच पडलाय. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह असला तरी स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. प्रशासनाकडून रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीमध्ये तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण परिसर बर्फानं झाकला गेला आहे. लाहोल स्पितीवर बर्फाची चादर असल्याचं चित्र दिसत आहे. दिल्लीमध्ये अधूनमधून पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत वेगानं सुधारणा झाली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून प्रदूषणामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती काहीशी निवळली आहे. अधिक काळ वातावरणामध्ये पसरलेलं धुकं मोकळं झाल्यानं दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला. विकासाचा ध्यास म्हणजे